कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि हॉस्पिटलसाठी अठरा ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र अर्थात सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अश्विनी हॉस्पिटल यशोधरा हॉस्पिटल यांच्या इमारती निश्चित करण्यात आल्या आहेत कोविड केअर सेंटर म्हणून नऊ आणि डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून सहा हॉस्पिटल्स निश्चित करण्यात आली आहेत याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले कोविड केअर सेंटरच्या इमारती आणि तेथील उपलब्ध बेडची संख्या अशी पोलीस प्रशिक्षण केंद्र केगाव चारशे नव्वद वाडिया हॉस्पिटल पन्नास रेल्वे प्रशिक्षण केंद्र वीस सिंहगड इन्स्टिट्यूट आठशे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ दोनशे पंच्याहत्तर भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज एकशे नव्वद ऑर्किड कॉलेज एकशे तीस गव्हर्नमेंट कॉलेज दोनशे ऐंशी वालचंद कॉलेज पाचशे नव्वद डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर म्हणून सहा हॉस्पिटल्स निश्चित करण्यात आली आहेत यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर वैद्यकीय मनुष्यबळ आणि ऑक्सिजन पुरवणारी यंत्रणा आहे या हॉस्पिटलची नावं आणि बेडची संख्या याप्रमाणे ई या एस आय हॉस्पिटल ऐंशी युगंधर हॉस्पिटल चाळीस लोकमंगल हॉस्पिटल पन्नास रेल्वे हॉस्पिटल वीस मुळे हॉस्पिटल दोनशे पन्नास सी एन एस हॉस्पिटल शंभर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलसाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार केंद्र आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अश्विनी हॉस्पिटल यशोधरा हॉस्पिटलच्या इमारती अधिग्रहित करण्यात आल्या आहेत या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स अतिदक्षता विभाग व्हेंटिलेटर बी एल एस रुग्णवाहिका आदींची सोय आहे सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकशे वीस बेडची क्षमता आहे तर अश्विनी आणि यशोधारा हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी दोनशे पन्नास बेडची क्षमता आहे सोलापूर जिल्ह्यासाठी कोविड केअर सेंटर म्हणून पंचवीस ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत या ठिकाणच्या बेडची क्षमता चार हजार आठशे साठ आहे कोविड डेडिकेटेड हेल्थ सेंटर म्हणून बारा ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत तेथील बेडची क्षमता सातशे एकोणतीस आहे डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून जिल्ह्यातील सहा ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत तर तेथील बेडची क्षमता सातशे अठ्ठावन्न आहे अशी माहितीही जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली